नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल आर के मध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये टॅबलेट दिले जाणार आहे त्याचबरोबर मोफत इंटरनेट आणि कोचिंग क्लासेससुद्धा मोफत मिळणार आहे तर ह्या टॅबलेट आणि हे मोफत कोचिंग क्लासेस तुम्हाला कसे मिळणार तर याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर तो अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्वाची माहिती मी तुमच्यासाठी इथे घेऊन येत असतो तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ या छोट्याशा इंटरनंतर तर मित्रांनो महाज्योती नावाची एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत तुम्हाला हा लाभ इथे मिळणार आहे महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासनाच्या व इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण विभागाची एक संस्था आहे मित्रांनो तर सर्वप्रथम बघूया या योजनेमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहे तर इथे तुम्हाला टॅबलेट व इंटरनेट सुविधा फ्रीमध्ये मिळणार आहे त्यानंतर वर्ग अकरावीमध्ये आता ज्यांनी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे डबल ई नीट एम एच टी ई टी अशा स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण या मार्फत तुम्हाला इथे मिळणार आहे हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे त्यामुळे तुम्ही घरी बसून सुद्धा हे प्रशिक्षण घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला दररोज सहा आठ जी बी इंटरनेट डेटा आणि स्पर्धा परीक्षेचे पुस्तक सुद्धा देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये समोर मी तुम्हाला सांगितलेले आहे तर आता जाणून घेऊया याकरता तुम्हाला पात्रता कोणती असायला पाहिजे कोणते विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर तुम्ही इथे बघू शकता योजनेकरता फक्त ओबीसी विजे एन टी आणि एसबीसी इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थीच पात्र राहणार आहे ही यांची पहिली अट हो आहे मित्रांनो त्यानंतर दुसरी अट म्हणजे विद्यार्थी हा दहावीच्या परीक्षेमध्ये मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये पास झालेला असावा त्यानंतर शहरी भागातील जे विद्यार्थी असेल त्यांना दहावीमध्ये कमीत कमी सत्तर टक्के गुण मिळणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही ग्रामीण विभागातील असाल तर तुम्हाला साठ टक्के गुण घेणे आवश्यक आहे ग्रामीण विभा विभागातील विद्यार्थी व नक्षलवादी एरियातील विद्यार्थी यांना साठ टक्के कमीत कमी गुण इथे असायला पाहिजे त्यानंतर या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण इथे जाणून घेऊया तर ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे नॉन क्रिमिनल असणे इथे आवश्यक आहे जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल काढलेले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढलेले असेल परंतु तुमचे नॉन क्रिमिनल अजून यायचे असेल तर तुम्ही जे नॉन क्रिमिनल काढलं त्याची सुद्धा इथे चालणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम तुम्ही महाविद्यालयामध्ये अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतली असेल त्याचे बोनाबाईट प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे त्याखाली तुम्हाला डोमेसेल सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे त्यानंतर तुमची दहावीची तिकीट हे सुद्धा इथे लागणार आहे आता बघूया या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे आहे तर ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्हाला महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर वे यायची आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर एंटर करू शकता वेबसाईटवर एंटर केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस इथे दिसणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवलेली आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायची आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ज्या प्र ज्या प्रकारे मी स्क्रोल डाउन करून खाली येत आहे अशाच प्रकारे तुम्हाला खाली यायचे आहे आणि खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक असे ऑप्शन दिसेल या लाल मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायची आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता अप्लिकेशन फॉर्म फॉर जे डबल ई नीट एम एच टी ई टी ट्रेनिंग असे तुम्हाला इथे दाखवत आहे तर हाच अप्लिकेशन फॉर्म आपल्याला इथे भरायचा आहे तर चला बघूया हा फॉर्म कसा भरायचा तर सर्वप्रथम तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक कर टाकायचा आहे मोबाईल क्रमांक कर टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी सेंड केला गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे इथे मी माझा ओ टी पी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हालासुद्धा तुमचा ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायची आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता हा तुमचा मेन अप्लिकेशन फॉर्म आहे सर्वात वर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करत असाल ती तारीख तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यानंतर खाली अप्लिकेशन फॉर एम एस टी सीईटी जेईई नीट अशा प्रकारे दाखवणार आहे तर अशा प्रकारे हा अप्लिकेशन फॉर्म आहे जो तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे भरायचा आहे तर सर्वप्रथम इथे अप्लाईड कोर्स यामध्ये तुम्हाला ज्या परीक्षेचे प्रशिक्षण म्हणजेच मोफत कोचिंग घ्यायची असेल ती परीक्षा तुम्हाला इथे निवडायची आहे जर तुम्हाला फक्त जे डब्लिचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही फक्त जे डबल ई या पर्यायावर इथे क्लिक करा परंतु जर तुम्हाला तिन्ही परीक्षेचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही इथे तिन्ही परीक्षांवर क्लिक करू शकता तुम्हाला जे प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यावर तुम्ही इथे क्लिक करा त्यानंतर त्याखाली तुमचे पूर्ण नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे जसे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात अशाच प्रकारे तुमचे पूर्ण नाव तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे त्याखाली तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव तुम्हाला लिहायचे आहे त्यानंतर पॅरेंट ऑक्युपेशन म्हणजे तुमच्या वडिलांचा व्यवसाय जो तुमच्या वडिलांचा व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला इथे लिहायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख अचूकपणे लिहायची आहे यामध्ये तुम्हाला चुकायचं नाही मित्रांनो जे तुमची जन्मतारीख असेल ते तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर तुमचे जेंडर निवडायचे आहे त्याखाली तुमचा आधार क्रमांक इथे लिहायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा या यादीमधून तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचे राज्य इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल ते तुम्हाला सिलेक्ट करायची आवश्यकता नाहीये त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे कॅटेगरी म्हणजे तुमच्या जातीचा प्रवर्ग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली तुमची कास्ट म्हणजे तुमची जात तुम्हाला या लिस्टमधून सिलेक्ट करायची आहे तुम्ही बघू शकता भरपूर मोठी यादी तुम्हाला इथे दिसणार आहे यामधून तुमची जे कास्ट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे की नाही हे इथे निवडायचे आहे नॉन क्रिमिनल तुम्हाला कंपल्सरी आहे मित्रांनो जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढायला टाकले असेल तर तुम्ही इथे यस करायचे आहे त्यालागी तुम्ही नॉन किलोमीटरची रिसिप्ट सुद्धा इथे जोडू शकता त्यानंतर खाली तुमचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे तुमचा जिल्हा तालुका तुमचे गाव वार्ड क्रमांक असा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथे लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिनकोड सुद्धा इथे लिहिणे अनिवार्य आहे मित्रांनो त्यानंतर खाली परमनंट ॲड्रेस जर तुमचा कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता जर सेम असेल तर तुम्हाला या चेकबॉक्सवर टिक करून दोन्ही पत्ते इथे कॉपी करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक दिसणार आहे त्यानंतर त्याखाली तुम्हाला तुमची ईमेल आय डी इथे टाकायची आहे त्यानंतर संपूर्ण माहिती एक तुम्हाला एकदा तपासून पाहायची आहे व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती जर तुम्ही भरलेली असेल तर खाली तुम्हाला सेव हे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अप्लिकेशन फॉर्म चे दुसरे पेज ओपन होईल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्या अप्लिकेशन फॉर्मचे दुसरे पेज हे ओपन झालेले आहे आधी आपण आपली पर्सनल माहिती भरली आता यामध्ये आपली क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे शैक्षणिक पात्रता याबद्दलची माहिती आपल्याला इथे भरायची आहे तर तुम्ही बघू शकता दहावी बद्दल माहिती तुम्हाला इथे भरायची आहे सर्वप्रथम इथे तुम्ही ज्या शाळेमधून दहावी पास झाले त्या शाळेचे नाव व ठिकाण तुम्हाला इथे लिहायचे आहे त्यानंतर तुमचे बोर्ड इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड लिहायचे आहे त्यासमोर तुमचं पासिंग इयर ऑटोमॅटिक लिहिल त्यामध्ये तुम्हाला काही निवडायचे नाही आहे त्यानंतर तुमचे दहावीचे पर्सेंटेज तुम्हाला इथे लिहायचे आहे त्याखाली तुमचा शाळेचा जिल्हा शाळेचा तालुका व ज्या शहरामध्ये किंवा गावामधून जी शाळा होती ते गाव तुम्हाला इथे लिहायचे आहे व खाली तुमचा पिनकोड क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला सेव या बटनावरती क्लिक करायची आहे त्यानंतर याला ओके करायचे आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अप्लिकेशन फॉर्मचे शेवटचे पेज म्हणजेच डॉक्युमेंट अपलोड करण्याचे पेज ओपन होईल तर इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे तुम्ही बघू शकता डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला इथे दाखवलेली आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आहे यामध्ये फक्त तुम्ही दहावीची मार्कशीट व तुमचे बोनाफाईट प्रमाणपत्र हे दोन सोडून बाकीचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे तर चला हे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करून घेऊया डॉक्युमेंट अपलोड करण्यापूर्वी तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स हे जे किंवा जे पीईजी याच स्वरूपात असायला हवे आणि डॉक्युमेंट्स हे दोनशे केबी पेक्षा जास्त नसावे तर डॉक्युमेंट अपलोड करण्याकरता तुम्हाला चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचे आहे व तुमचे डॉक्युमेंट ज्या डेस्टिनेशनमध्ये तुम्ही ठेवलेले असेल तिथे जाऊन ते, ते डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता अपलोड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायची आहे तर तुम्ही बघू शकता माझा फोटो इथे अपलोड झालेला आहे तर अशाच प्रकारे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे तर मी फटाफट माझे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे अपलोड करणार आहे तुम्ही सुद्धा तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला सबमिट हे बटन दिसेल या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता माझा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तुमचा सुद्धा फॉर्म इथे सक्सेसफुली सबमिट होणार आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवलेली आहे त्याखाली तुमचे डॉक्युमेंट्स जे तुम्ही अपलोड केलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दाखवणार आहे मी डेमो फॉर्म भरला होता त्यामुळे माझे डॉक्युमेंट्स इथे दाखवणार नाही पण तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे दाखवणार आहे त्यानंतर तुम्ही या फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे मित्रांनो तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर मित्रांनो या योजनेबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करेन जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद